हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माझा क्लास मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जी सी सी टी बी सी इंग्लिश थर्टी वर्ड पर मिनेट या एक्झाममध्ये विचारलेले ऑब्जेक्टिव्ह आज पाहणार आहोत मित्रांनो तर पहा मित्रांनो ही जी एक्झाम होती ती सहा जानेवारी दोन हजार वीस या रोजी घेण्यात आलेली होती ही जी बॅच होती ती पहिली बॅच होती तर यातील काही इम्पॉर्टंट असे क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो आज आपण तर पहा हे जे क्वेश्चन आहेत ऑब्जेक्टिव्ह आहेत जे आ, लास्ट बॅचला आलेले आहेत तेच मित्रांनो डबल आपल्याला येणाऱ्या परीक्षेत रिपीट झालेले पावयास मिळतात त्यामुळे कशा पद्धतीचे एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात कम्प्युटर टायपिंगमध्ये तसंच ते क्वेश्चन जे असतात ते रिपीट होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल माझा क्लास तर पहा मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे शॉर्टकट की फॉर कॉपी इज डॅ डॅश तर पहा मित्रांनो कॉपीसाठी शॉर्टकट की जी असते ती तुम्हाला कंट्रोल प्लस सी हे त्याचं शॉर्टकट की आहे तर इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे आपल्याला ए नंबरला कंट्रोल प्लस सी तर हेच त्याचं उत्तर असणार आहे दुसरे पण ऑप्शन दिलेत पण ते आपलं उत्तर नाही आहे तर उत्तर काय आहे शॉर्टकट कीचं कॉपीसाठी तर, तर कंट्रोल प्लस सी आपण इथे पाहू शकतात हे कंट्रोल प्लस सी आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण पाहू आता पहा हा दुसरा क्वेश्चन आहे डॅट डॅश कॉम्प्रिसेस फीचर ऑफ बोथ डिजिटल अँड अॅनलॉक कॅम्प्युटर्स तर आता पहा मित्रांनो डिजिटल आणि अॅनलॉक कॅम्प्युटरचं मिळून बनलेलं असं कोणचं फीचर आहे कोणचे कॅम्प्युटरमध्ये फीचर असतात जे की दोन्हीपासून मिळून बनलेलं आहे एकतर डिजिटल कॅम्प्युटर आणि ॲनॉलॉग कॅम्प्युटरपासून तर त्याचे ऑप्शन जर पाहिले मित्रांनो तर, तर आपल्याला आप जो उत्तर समजून जाईल ए नंबरला मायक्रो कॅम्प्युटर आहे बी नंबरला मिनी कॅम्प्युटर आहे सी नंबरला हायब्रिड आहे आणि डी नंबरला सुपर कॅम्प्युटर ऑप्शन दिलं आहे तर मित्रांनो यापैकी आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे आपलं हायब्रिड कॅम्प्युटर तर पहा मित्रांनो हायब्रिड कॅम्प्युटर हे काय डिजिटल आणि ॲनालॉग कॅम्प्युटरपासून बनलेलं आहे तर लक्षात ठेवायचं ह्याचं उत्तर काय होईल डिजिटल आणि ॲनालॉग कॅम्प्युटर्स ब पासून बनलेलं कॅम्प्युटर जे आहे दोन्हीचं ज्यात कॉम्बिनेशन आहे असं हायब्रिड कॅम्प्युटर असतं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन पाहूत मित्रांनो थर्ड क्वेश्चन आहे आपला इव्हन आफ्टर कॅम्प्युटर स्टर्न ऑफ द डाटा रिमेन्स ॲज इट इज इन डॅट डॅश तर पहा मित्रांनो हा थर्ड क्वेश्चन आहे तर याचा अर्थ काय होतो जर आपण कॅम्प्युटर टर्न ऑफ केलं म्हणजे बंद केलं तरी डाटा कशामध्ये जसा तसा राहतो तर त्याचे ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे सेकंडरी मेमरी बी ऑप्शन आहे प्रायमरी मेमरी सी ऑप्शन आहे इनपुट आणि डी ऑप्शन आहे आउटपुट तर यामधलं ॲन्सर होईल मित्रांनो आपलं ॲन्सर होईल सेकंडरी मेमरी सेकंडरी मेमरी हे आपलं काय होईल ॲन्सर होईल जर आपण कम्प्युटर टर्न ऑफ केला तरी पण त्याच्यात डाटा जशाला तसा राहतो तर पहा मित्रांनो हा होता थर्ड क्वेश्चन आता नेक्स्ट पाहू तर पहा मित्रांनो चौथा क्वेश्चन आहे रॅम इज डॅड डॅश मेमरी तर पहा रॅम इज डॅड डॅश मेमरी तर ह्याचं अँसर आहे मित्रांनो ऑप्शन ए होलाटाईल मेमरी तर लक्षात घ्यायचं आहे रॅम हे काय आहे होलाटाईल मेमरी आहे कारण यावरील डाटा लाईट गेलं की इरेज होऊन जातो तात्पुरत्या स्वरूपाचा रॅमवर डाटा साठवला जातो हे ऑप्शन दुसरे पण आहे त्याला दिलेले होल पहिला आहे होलाटाईल दुसरं आहे परमनंट तिसरं आहे बूथ ए अँड बी आणि आहे नन ऑफ अबू तर अ ऑप्शन ए अँसर होईल होलाटाईल मेमरी रॅमेज होलाटाईल मेमरी लक्षात आहे तर पहा मित्रांनो त्यानंतर जी आय एफ मीन्स डॅड डॅश पुढचा क्वेश्चन होईल आपला पाच नंबरचा क्वेश्चन आहे जी आय एफ मीन्स डॅड डॅश तर जी आय एफ मीन्स काय मित्रांनो तर ह्याचे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला ग्रुप इंटरफेस फॉरमॅट ग्राफिक इंटरफेस फॉरमॅट ग्राफिक इंटरफेस फाईल आणि डी आहे ग्राफिक इंटरचेंज फाईल तर ह्याचा अँसर आहे बी मित्रांनो ग्राफिक इंटरफेस फॉरमॅट हे झाला पाचवा क्वेश्चन त्यानंतर सवा क्वेश्चन पाहूत मित्रांनो पहा आपण झूम करूयात क्वेश्चनला हा क्वेश्चन आहे यूज कंट्रोल प्लस झेड की कॉम्बिनेशन टू सिलेक्ट होल डॉक्युमेंट ट्रू किंवा फॉल्स सांगायचे जर आपण कंट्रोल प्लस झेड कॉम्बिनेशनचा यूज केला तर त्यामुळे काय होतं मित्रांनो होल डॉक्युमेंट सिलेक्ट होतं का असं क्वेश्चन विचारला आहे तर हे काय आहे मित्रांनो ट्रू किंवा फॉल्स तर हे फॉल्स आहे कंट्रोल झेड ही की कॉम्बिनेशन आपण वापरतो अंडू या ऑप्शनसाठी तर यामुळे हे फॉल्स होईल तर त्या मित्रांनो हे आता डबल आपण पाहतो शॉर्टकट की ह्या डबल डबल विचारल्या जात आहेत तर शॉर्टकट कीसाठी आपण पेशल असा एक व्हिडिओ बनवलेला आहे जे जो की आपला वर्डवर आधारित आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या शॉर्टकट की ज्या आहेत त्यासाठी पेशल व्हिडिओ आपण माझ्या क्लासवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्याची लिंक जी आहे ती पाहण्यासाठी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे शॉर्टकट की जिथून तुम्ही हा व्हिडिओसुद्धा पाहू शकतात कारण यातीलच क्वेश्चन बहुतेक परीक्षेत मित्रांनो एक किंवा दोन मार्क तर नक्की येतातच येतात त्याच्यामुळं एक जरी क्वेश्चन आला तरी दोन मार्क आला असतो त्याच्यामुळं आपल्याला ते दोन मार्क फिक्स होतात आणि दोन क्वेश्चन आले तर चार मार्क आपले फिक्स होतील त्यामुळे तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे तो पाहून घ्या ताता पुड़ तर आता पुढं पाहूत मित्रांनो आपला सातवा क्वेश्चन आहे वर्ड इज रेडॅस्ट टाईप ऑफ सॉफ्टवेअर तर पहा मित्रांनो वर्ड जे आहे वर्ड हे सॉफ्टवेअर आहे तर ते अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे तर पहा ऑप्शन पाहितले आपल्याला समजून जाईल पहा इंडयुजर अँटीव्हायरस ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि नन ऑफ दीज तर यापैकी तिसरं ऑप्शन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे आपलं उत्तर आहे त्यानंतर आठवा क्वेश्चन पाहूत मित्रांनो तर पहा विच ऑपरेशन यू विल परफॉर्म इफ यू नीड टू मूव अ ब्लॉक ऑफ टेक्स्ट एका अर्धा ब्लॉक ऑफ टेक्स्ट आपल्याला मूव करायचं असेल तर त्यासाठी कोणचं ऑप्शन आपण ऑपरेशन वापरतो तर पहा तर इथे दिलेलं आहे आपल्याला कॉपी अँड पेस्ट कट अँड पेस्ट त्यानंतर पेस्ट अँड डिलीट आणि डीट दिलेलं आहे पेस्ट अँड कट तर ॲज अ ऑप्शन उत्तर जे आहे ते बी आहे मित्रांनो कट अँड पेस्ट हे वापरतोल तर पहा कट अँड पेस्टने काय होतं मित्रांनो आपल्याला एका अर्धा ब्लॉक uh, हा मूव्ह करता येतो तर पहाच्यानंतर नववा क्वेश्चन आहे अंडो ॲक्शन कॅन बी डन बाय यूजिंग डॅट डॅश टूल बार तर पहा अंडो ऑप्शन आपण कुठं पाहतो मित्रांनो टूल बारमध्ये कोणत्या टूल बारमध्ये तर ते क्विक ॲक्सेस टूल बार जो फाईलच्या शेजारी असतो किंवा बॉटम साईडला दिलेला असतो तर क्विक ॲक्सेस टूल बार ऑप्शन नंबर ए एज अन्सर होईल लक्षात घ्यायचं मित्रांनो क्विक ॲक्सेस टूल बार वर अंडू हे ऑप्शन अंडू रीडू हे जे ता ऑप्शन असतात तिथं मिळतात नववा क्वेश्चन झाला आता मित्रांनो आज दहाच क्वेश्चन पाहणार आहोत पण तर पहा त्यातला दहावा क्वेश्चन आहे यू कॅन रोटेट टेक्स बाय टेक्स कशानुस कशामुळं आपण रोटेट करू शकतो टेक्स बाय टेक्स तर त्याच्या ओरिएंटेशननुसार तो ऑप्शन ए नंबरचं उत्तर होईल मित्रांनो आपलं ओरिएंटेशन ओरिएंटेशन म्हणजे त्याचं को कोणत्या साईडने तुम्हाला ते आ, रोटेट करायचं हे दिलेलं असतं ओरिएंटेशन हे आपलं ॲन्सर होईल तर मित्रांनो हे दहा क्वेश्चन होते आजच्या व्हिडिओमध्ये तर हे आपण पाहिलेले आहेत मित्रांनो तर अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत हेच तुम्हाला रिपीट झालेले पुढच्या एक्झाममध्ये सुद्धा पावायस मिळू शकतात किंवा आपण यानंतरचे राहिलेले क्वेश्चन ने ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणारे व्हिडिओ असेच मिळत राहतील तर थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो आणि व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद